आणि आता यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय डॉक्टर निशिकांताताई वाड यांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत. आपल्याला विनंती, महाराष्ट्रच काय देशच काय पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मार्गदर्शन केलं. माननीय डॉक्टर निशिकांताताई वाड. हरिओम. सर्वप्रथम मी गजाननाला वंदन करते आणि स्वर्गीय अधिक साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. व्यासपीठावर विराजमान सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सम्राज्ञींना नमस्कार करते आणि ज्यांच्या मी प्रेमात पडले त्या अनुराधाताईंना त्यांच्या कार्याला माझ्यासमोर असलेल्या माझ्या सर्व भगिनी सख्या काही गुरुतुल्य व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना नमन करते. मला खात्री आहे कुठल्याही बोजड शब्दांची उसंधार घलावण करणारं हे व्यासपीठ नाहीये. एक श्लोक आहे संस्कृत मध्ये, देवानाम इदम आमनंती विनये कांतम कृतम चाक्षुतम हृदयनम इदम आकृतीम व्यतिकरे स्वांगे विभक्त द्विधा. म्हणजे अर्ध नारी नटेश्वराचं जे रूप आहे ज्याच्यामध्ये स्त्रीला तेवढाच समसमान शक्तियोगाचं महत्व आहे, या देवाचं पूर्णत्व जर आदि शक्तीशिवाय होऊ शकत नाही तर संसारात तिच्याशिवाय तो तर असूच शकत नाही. एक गंमत म्हणून सांगते तुम्हाला, म्हणजे माझी इतक्या प्रेमाने ओळख करून दिली त्याबद्दल मी खरंच आपली आभारी आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला स्वानुभवांत सांगते सख्यांनो, कुणी डिग्र्यांची किती टिंब आपल्या नावापुढे लावली यापेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो, आपले यश अपयश आणि अपमान कसे वाचायला शिकलो, लेख फार महत्वाचं असतं. आज ज्या कौतुल्य व्यक्तिमत्वांचा अनुराधाताई आपण माझ्या हस्ते सत्कार करवलात, खरंच सांगते मी आपण माझे हात सोन्याचे केले, मी त्याबद्दल आपली खरंच आभारी आहे. आणि हा आनंद मनाच्या फुपीत अत्तरासारखा मी माझ्या सोबत देणार आहे. मुखवट्याच्या जगांचा उल्लेख झाला, माझा विषय आहे मला भेटलेल्या लेखी सुद्धा. पण हा विषय केवळ फक्त अध्ययनातनच किंवा वाचनातनं नाही तर स्वानुभवातनं पण उमरलेला आहे, बरं का? असा योग खूप कमी येतो की नवऱ्याच्या हातात हात धरून भाजी मंडईत भाजी घ्यायला गेले की नाही, लोक काय म्हणतील ना, बघा गड्डी बघा टमाट्याचा भाव विचारतीय, बटाटे कसे दिले विचारतीय, का बरं नटीच्या घरी चूल नसते, असो गरजही नसते, हेही मी अगदी मानभावीपणा न करता मान्य करीन. पण असा योग पुण्याला एकदा आला, बरं का, भाजी मंडईत भाजी घ्यायला गेलो होतो. पुरुष फार हुशार असतात, म्हणजे आपण कितीही म्हटलं ना तरी इट इज अ मॅन्स वर्ल्ड अँड इट इज अ ग्लोबल ट्रुथ. म्हणून कदाचित अजून आपण टाहो फोडतोय की महिलांना समसमान लेखा, कारण इट इज अ मॅन्स वर्ल्ड, नो डाऊट वी हॅव मेड अ लॉट ऑफ प्रोग्रेस, बट इट इज इन, म्हणजे अजून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये होत आपण, चेंजिंग रोल ऑफ विमेन आहे अजून. तर आमच्या समोर एक वडील कुटुंब होतं, आजोबा चांगले 75 होते, आजीची सुद्धा 65 ओलांडलेली होती, कारण चंदेरी केसांचा सुपारी एवढा आंबाडा आजीच्या मानेवर होता आणि आजोबांच्या तर केसांचाच पत्ता नव्हता, तरीही दोघांमधला संवाद इतका रुचकर होता की आजोबा आजीला म्हणत होते, सखे किती दिवसात रताळी खाल्ली नाहीये, प्रिये आज रात्री आळूचं फदफद खावं म्हणतो मी, सखे प्रिये लाडके राणी याच्या पलीकडे संवाद जात नव्हता. म्हणून मी माझ्या नवऱ्याला कचकचून चिमटा काढला आणि म्हटलं, बघ लग्नाला फक्त 12, म्हणजे तेव्हा 12 ना, 12 वर्ष झाली आहेत पण गेल्या 9.5 वर्षात तरी सखे प्रिय लाडके राणी ऐकल्याचं आठवत नाहीये. त्या आजोबांना आम्ही थोडं बाजूला घेतलं आणि हाताचा अर्ध कमळ करून मी विचारलं, सखे प्रिय लाडके राणीचं रहस्य काय? त्या आजोबांनी आम्हाला अजून थोडं बाजूला घेतलं, आजी ऐकत नाहीयेत ना ते पाहिलं, आणि मी म्हटलं सखे प्रिय लाडके राणीला घाबरताय? भुवया गुंतवून माझ्या चेहऱ्यावरती प्रश्न पांघरलेला होता.
पुरुष किती हुशार असतात बघा, आजी ऐकत नाहीये ते पाहिलं, आजोबांनी कपाळाला हात मारला आणि म्हणाले काय सांगता राव, म्हणे गेले 7 दिवस हिचं नावच विसरलोय मी, त्यामुळे सखे प्रिय लाडके राणीवरती वेळ मारून देतोय मी। एकदा का नाव आठवलं की आहे अर्धासाची कथा मूळ पदावर। पण बायका बायका खूप गोळ्या भाबड्या असतात। माझी आजी, मी एक आर्मी केले, बाबा माझे आर्मीमध्ये होते, 65 आणि 71 युद्धात होते बाबा। बाबांना प्रेसिडेंटच्या हस्ते 2 रक्षाचक्र आहे, खरंच भाग्यवान आहे मी, म्हणजे बाबांच्या कृपेनी, साईबाबांच्या कृपेनी। थँक्यू, थँक्यू सो मच। कारण आपण कुणाच्या पोटी जन्म घेतो हे तर परमेश्वरांनी नियोजलेलं असतं ना आपल्यासाठी, ते भाग्य त्यांनी दिलेलं आहे। सांगायचं हे होतं की माझी आजी अगदी टिपिकल सुंदर खाशी सुबक ठेंगणी गोरी पान नऊवारी पातळ नेसणारी अशी होती। माझ्या ठेंगण्या आजीच्या कमरे एवढी मी होते, म्हणजे मी फारच लहान होते, 3-4 वर्षाची असेल, मॉन्टेसरीत वगैरे जात असेल। आजीनं कीर्तनाला घेऊन जायची बरं का, कीर्तन संपलं आजी आणि आजीची मैत्रीण असायची बरोबर, दोघी नऊवारी पातळ नेसायच्या आणि कीर्तन संपलं की बुवा म्हणायचे ना म्हणा आता रघुपती राघव राजाराम म्हणा, की आजीची मैत्रीण असं म्हणायची बरं का, रघुपती राघव राजाराम पतित पावन टाळी वाजवून आगमय। एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा आगमय झाल्यावर मी म्हटलं आजे तुझी मैत्रीण नीट पाठ करून आली नाहीये भजन, तर आजीने माझीच पाठ मऊ केली। ती म्हणाली बरोबर आहे, ती असंच म्हणणार रघुपती राघव राजाराम पतित पावन आगमय, सीताराम तिच्या यजमानांचं नाव आहे, 4 चौघात कसं घेईल बुवा असं काय करणार म्हणे। आता बुवा तरी बिचारे काय करणार ना, कुठल्या ना कुठल्या तरी भजनात कुठल्या ना कुठल्या तरी सौभाग्यवतीच्या आवनचं नाव येणार, त्यामुळे ते 4-5 वेळेला आगबाई सहन करून घेत। आता माझ्या विषयाकडे थोडीशी वळताना एक गमतीदार किस्सा तुमच्याशी शेअर करणार आहे बरं का। मला तुम्ही सांगा, म्हणजे आता ज्यांच्या लग्नाला माझ्यासारखी 20 वर्षांच्या वर वर्ष झाली आहे, कुठेतरी आयुष्याचा स्क्रीन प्ले रिवाइंड आणि प्ले केला आणि आठवला तो पहिला दिवस जेव्हा पहिल्यांदा सासरी आपण लग्न झाल्यावरती स्वयंपाकघरात जाऊन पोळ्या लाटायला गेलोय बरं का, आणि पोळ्या लाटता लाटता चुकून जर आपला नवरा असं म्हणाला असेल, काय वाटेल ते झालं तरी चालेल ना, पण तुझ्या पोळ्या काही माझ्या आईसारख्या मऊ लुसलुशीत होत नाही, की काय व्हायचं, टचकन डोळ्यात पाणी उभरायचं। एकदा का तो पोळ्यांचा आहेर लाटून झाला की ओला नयन किनारा कोरड्या पदराच्या टोकाला पुसला जायचा, शरीर आणि मन असं उघड्या खिडकीकडे सासरच्या धाव घ्यायचं आणि नजरेचं पाखरू माहेरच्या दिशेने कधीच उडून जायचं आणि ओला नयन किनारा असा कोरड्या पदराला टिपला जायचा। पण आता आताच्या मुली ज्यांना आपण म्हणजे जसा तो वंशाचा दिवा तशी ती वंशाची ज्योत असंच वाढवतो, त्यांचा स्वाभिमान त्यांचा आत्मविश्वास हा इतका जाज्वल्य करतो, अशा वेळेला जर समजा बॉयफ्रेंड टर्न नवऱ्याच्या घरी सासरी लग्न झाल्यावरती चुकून ती सुट्टी संपता संपता परत कामावर जॉईन होता होता चुकून जर सासरच्या स्वयंपाकघरात गेलीच पोळ्या करायला आणि महत मोठी चूक करत तिच्या बॉयफ्रेंड टर्न नवऱ्याने असं म्हटलं, काय वाटेल ते झालं तरी चालेल ना, पण तुझ्या पोळ्या काही माझ्या मम्मासारख्या मऊ लुसलुशीत होत नाही तर काय होईल। कदाचित पॉपकटवाल्या मम्माचा इगो मसाज झाला असेल, अजून काही कुर्ता हातात न गेला नाहीये बरं का, पण ती काय करेल, असा ओला नयन किनारा पदराला टिपेल, मुळात साडी नेसून पोळ्या लाटते की नाही हे तिचं तिला ठरव, जीन्स टी शर्टही असू शकतो ना, मग ती काय करेल, ती तितक्यात स्मार्टली ते लाटणं खालती ठेवेल आणि त्याला सांगेल बरोबर आहे, हसत मुखानी हा कशा रे होणार, माझ्या पोळ्या तुझ्या मम्मा सारख्या मऊ लुसलुशीत कशा होणार, तुझ्या पप्पांना सुद्धा माझ्या पप्पांसारखी कणिक कुठे मळता येते। जेहेत ते कालाचे ठाई, कालचक्र अत्यंत वेगाने फिरलेलं आहे, पण तरी सुद्धा अजूनही
सुखी संसाराची फोटो फ्रेम, ते हसतमुख सचित्र फोटो एकाच खिळ्यावरती प्रत्येक घरोघरी असतो. त्याच्यासाठी तिचा एक आणि त्याचा एक असे दोन खिळे नसतात. बरं, मी तुम्हाला हे सांगायला इथे उभी नाहीये हा की तिने उंबरठा ओलांडला म्हणजेच ती कर्तृत्ववान, तिने त्याच्यापेक्षा जास्त कमावलं म्हणजेच ती कर्तृत्ववान, किंवा हे सांगायला इथे उभी नाहीये की त्यांनी लोटा उचलून फेकून मारला तर फुलपात्र तरी फेकून माराच, अजिबात. पण हे सांगायला नक्कीच उभी आहे, जर वृक्ष म्हणून फुलण्याची क्षमता परमेश्वरांनी दिली असेल तर स्वतःच्याच हातांनी स्वतःच्या स्त्रीत्वाचा, स्वत्वाचा, पूर्णत्वाचा इवलासा सुशोभित बोन्साय करून स्वतःच्या घरातल्या कुठल्याही कोणाड्या कोपऱ्यामध्ये ठेवू नका. कारण इवलसं रोप सुद्धा आपण कुंडीमध्ये जर लोखंडी गजांजवळ ठेवलं तर ते इवलसं रोप सुद्धा त्या लोखंडी गजांना न जुमानता सोनेरी सूर्यप्रकाशाकडे धाव घेतं व स्त्रीनंच स्वतःला तो अधिकार का नाकारायचा. वृक्ष म्हणून फुलण्याची क्षमता असेल तर स्वतःच्या अंगणात का होईना वृक्ष म्हणूनच उमला. शेवटी आकाशाकडे धाव घेतली तरी पानांचे हात पसरून परमेश्वराजवळ काय बरं मागेल माऊ. माझ्या सावलीतल्या रोपांना माझ्यापेक्षा उंच उठव म्हणेल हेच म्हणेल ना. हेच लागले की पटकन काय म्हणतो, आई ग. पण साप दिसला की काय म्हणतो, बाप रे. का ते कुणास ठाव, पण ती इतकी जवळची असते हा आत्म्याचा आणि ई ईश्वराचा. जे ईश्वर माझ्यासाठी पूर्ण करू शकला नाही ते इहलोकी करते ती आई, म्हणून ती हात तितकीच मायाळू आणि कुठलाही अनुस्वार, कुठलंही जोडाक्षर नसलेली, तितकीच मायाळू शब्दांची रचना असलेली ती आई. आणि ते सुद्धा उघड्या ओठांची. हा त्या शब्दांचं पौष्टिक सुद्धा बघा, हाक मारणार आई इतकं मायाळू आहे. एक गंमत म्हणून तुम्हाला एक युक्ती सांगते. हा कसं होतं, मिळवत्याची लक्ष्मी असते ना. जेव्हा बायका माझ्याकडे येतात आणि पटकन म्हणतात आम्ही काही करत नाही, आम जस्ट हाऊस वाईफ, मी फक्त घरी असते, तेव्हा एक अनामिक कळ काळजामध्ये उठते. ती एवढ्यासाठी का बरं ती आत्मविश्वासाने म्हणत नाही, 24 तास मी या घरामध्ये राबते म्हणून आमचे हे बाहेर पडतात आणि त्यांच्या गळ्यात हार दुरे पडतात, किंवा 24 तास मी या घरात कष्ट करते म्हणून माझी मुलं बाहेर पडतात, उत्तम मार्ग मिळवतात आणि वडिलांचं नाव मोठं करतात. त्यामुळे पहिल्यांदा ना आपल्या जोडीदाराला, आपल्या सहचराला ही सवय लावणं फार गरजेचं आहे की जसं तुझं एक मत आहे तसंच माझंही एक मत आहे. नसेल कदाचित तुझ्या एवढं शिकलेलं, नसेल तुझ्या इतकं कमावणारं, नसेल तुझ्या इतकं जग पाहिलेलं, पण जसं तुझं एक मत आहे तसंच माझंही एक मत आहे. ही सवय त्याला लागली ना की कालांतराने आपल्या मुलांना लागते, जसं वडिलांचं एक मत आहे तसं आईचं सुद्धा एक मत आहे ना. आणि त्या मताचा विचार आपण केलाच पाहिजे. म्हणजे काय नातं असतं, काय नातं असतं माय लेकरांचं, जे नातं हाताचं आणि डोळ्याचं असतं ते नातं असतं आईचं आणि मुलांचं, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. कसं आहे, जर डोळ्यातनं पाणी आलं तर ते पुसायला हात उंचावला जातो आणि हाताला लागलं तर डोळ्यातनं पाणी येतं. स्पर्शाची भाषा नंतर असते पण त्याच्या आधी हे नातं दृढ झालेलं असतं. तर सांगायचं मला असं होतं की मिळवत्याची लक्ष्मी असते त्यामुळे त्याच्या मताला घरोघरी कित्येक वेळेला जास्त किंमत असते. आपली संस्कृती सुद्धा पुरुष प्रधान आहे त्यामुळे त्याची अधिकारवाणी असते आणि लग्न झाल्यावरती एकदा का तो काळ्या मळ्यांचा झोपाळा गळ्यामध्ये पडला की त्याचा मालकी हक्क असतो. तर अशा वेळेला तो अत्यंत अधिकारवाणीनं सांगून जातो, आज संध्याकाळी शेपूची भाजी कर, आठवड्यातनं एकदा जरा पोटाला बरी असते. अरे पण तिला विचारशील की नाही माणसं, तिला खायची आहे की नाही शेपूची भाजी, ते तो सांगून जातो. जर घरातले पडदे बदलायचे असले तर तो सांगून जातो, हे बघ मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो. अत्यंत रुक्ष वातावरण असतं, घरी आल्यावर कसं प्लेझेंट वाटलं पाहिजे, डोळ्याला कसा आराम मिळाला पाहिजे, त्यामुळे निळ्या रंगाचे पडदे लाव. अरे पण तिला विचारशील की नाही, ती 24 तास घरामध्ये असते, तिला कुठला दुसरा रंग हवा असला म्हणजे,
तू इंदिन काही तास घरामध्ये असतोस, तो सांगून जातो पुतण्याचं लग्न आहे आणि लग्नामध्ये तो तन्मणी घालून तयार राहा, उगीच ट्रॅफिक मध्ये वेळ लागतो, नंतर तो तन्मणी तुला छान दिसतो. अरे पण तिला विचार तर तिला कसं नटायचंय, इतर बायका तिला सांगतील तू कशी दिसती असते. मग अशा वेळेला काय करावं, तिने वाद वादावादी करून निष्पन्न काहीच नसतं ना, शेवटी जायचंच असतं आणि करायचंच असतं ना. सगळ्यांनी रात्री जेवायचंच असतं, पडदे बदलायचेच असतात, लग्नालाही पोचायचंच असतं. मग अशा वेळेला तिने काय करावं, शांतपणे तो संध्याकाळी परत आला की त्याला सांगावं शेपू इतका सडलेला होता ना, त्यामुळे पालक पनीर केले. पालेभाजीच केली आहे पण पालक पनीर केले. त्याचाही नाईलाज असतो, भूक त्यालाही लागलेली असते. तो सांगून जातो की निळ्या रंगाच्या पडदेला अरे गेले होते बाजारात पण इतका महाग होता निळ्या रंगाचा तागा, म्हणून गुलबाक्षी रंगाचे पडदे आणले. ते नंतर त्याच्याही नजरेला आवडायला लागतात कारण पाकिटाला ते सोसलेले असतात. तो सांगून जातो की पुतण्याचं लग्न आहे, तो तन्मणी घाल, आपल्याला हवं तसं नटावं. संध्याकाळी तो आला की घाईलेनं साडी सारखी करत त्याला म्हणा अरे अगदी मी तोच तन्मणी घातला होता, पण वाटलं जरा बघावं, ज्या पुतण्याच्या लग्नाला जातोय त्याच्या मुंजीचे फोटो बघावे, अरे त्याच्या मुंजीत मी हाच तन्मणी घातला होता, जाऊ बाई काय म्हणतील. काय कळायचं, तो निरोप त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो. पुढच्या पगाराला अगदी तन्मणी आणि बांगड्या आल्या नाही, एखादी अंगठी आली, ती स्वयंपाक करताना जर बोटाला जड वाटली तरी ती कपाटाच्या मनाला खूप आवडते. शेवटी काय, घरोघरी मातीच्या चुली असतात. माझी एक वडील मैत्रीण, बरं का, ही माझी वडील मैत्रीण, तिच्या मुलाचं लग्न ठरलं त्यामुळे तिची सगळी स्वप्न एकदम मोठी झाली, बरं का. म्हणजे सोफ्याचा सोफा कम डबल बेड झाला, छोटा टीव्ही होता त्याचा मोठा टीव्ही झाला. आता घराच्या भिंती सरकाव मोठ्या करता येत नव्हत्या म्हणून पण भिंतींना रंग लावून झाला, सगळं कसं जाप चोपून नवं नव्यासारखं झालं, कारण नवीन सुनबाई घरामध्ये येणार होत्या. आता गंमत अशी झाली की मध्यम वर्गामध्ये कसं असतं की स्वप्न अचानक मोठी करताना या गोष्टी हप्त्यांवरती मोठ्या केल्या जातात. सुनबाई घरी आल्या, पण सुनबाईंना एक वाईट सवय होती, त्या घरी आल्या की सोफ्यावरती धपकन बसायच्या. आली की धप, आली की धप, ती धपकन बसली की सासूबाईंच्या काळजाचा ठोका चुकायचा. सुकून त्या बोलून गेल्या, आली की धप, आली की धप असं करू नकोस ग, अजून त्या सोफ्याचे हप्ते सुद्धा फिटले नाहीये. काय त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडायचा तो पडला सख्यांनो, मी तुम्हाला सांगते. आणि सुनबाई दुखावल्या गेल्या हो, त्या कामावरनं आल्या की सोफ्यावर बसायच्या नाही, खुर्ची घेऊन बसायच्या किंवा सतरंजीवर बसायच्या, पाहुणा रावळा आला की उभ्या राहायच्या, आतल्या खोलीत निघून जायच्या, पण सोफ्यावर बसायच्या नाही. आता हे सासूबाईंना कसं चालेल ना, तर त्यांनी आपल्या नवऱ्याकडे विषय काढला, म्हणजे सासरे बुवांकडे, कारण साहजिक आहे ना, चुकून समजा उद्या म्हटलं अगं आमटीमध्ये मीठ जास्त पडलंय तर स्वयंपाकघरात तिथल्या तिथं ती सांशी सोडून द्यायची आणि म्हणायची घ्या तुमचा स्वयंपाकघर, तुमची चूल, तुमचा स्वयंपाक, येणारच नाही मी इकडे, कसं चालेल ना, आयुष्यभराचं नातं आहे. म्हणून त्यांनी आपल्या यजमानांजवळ विषय काढला. पुरुष हुशार, कुठलाही वादाचा मुद्दा निघाला की त्यांच्या पुष्कोटाच्या खिशात त्यांना रुमाल घालायची घाई असते, मोबाईल त्यांना सापडण्यामध्ये वेळ नसतो चर्चा करायला, पायात चप्पल अडकवली असते नाक्यावरती कोणीतरी मित्र वाट बघत असतो. आणि कसं असतं, घरोघरी तेच असतं की सासरे बुवा फार पटकन बाबा होतात, पण सासूबाईंना आई व्हायला अनेक स्पीड ब्रेकर ओलांडावे लागतात, कारण सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सू न म्हणजे सूचना नको, ओके रे, घरोघरी तेच असत. तसे त्यांचे यजमान पळून गेले, मग त्यांनी काय करावं, मग त्यांनी आपल्या मुलाकडे विषय काढला. तोही हुशार, तो म्हणाला हे बघ आई माझी स्वप्न ना नवीन आहे, मी घरी नसताना तुम्ही एकमेकींच्या झिंजा का उठते ना, मला काय फरक नाही पडत, पण माझ्या समोर उगीच वादाचा विषय नव्हता, मला कशा त्याच्यात घेतलीस, बोलून टाक तुझं तुला बोलायचं असलं तर, पण मी नसताना पळाला. मग आता त्यांनी काय करावं, त्यांनी ना मला फोन केला, बरं का, काय करू सांग ना. तर मी म्हटलं कशाला इतकं तुम्ही मनावरती ओझं घेताय,
सरळ सुनबाई घरी येताना कामावर हातात एक पाण्याचा ग्लास छान पैकी ट्रेमध्ये घेऊन उभ्या राहा. ओठांचा चंबू करून तिला सॉरी म्हणून टाका. विषय संपला. इतका छान शब्द सोडून गेलेत ना आपल्यासाठी. आपल्यावरचे कधी काळचे राज्य करते म्हणून टाका सॉरी. तर त्यामुळे ठीक आहे. संध्याकाळी सुनबाई येताना हातात पाण्याचा ग्लास घेऊन ओठांचा चंबू करून त्या सॉरी म्हणायला त्यांनी चेहरा गोलाकार केले ओठ. सुनबाई दुष्ट नव्हत्या, दुखावल्या गेल्या होत्या. का बर समजा जर का धापकन बसून त्या सोफ्यावरती अगदी त्या सोफ्याच्या स्प्रिंगात तुटल्या असत्या तर त्या रिपेअर करायला काही त्या सुनबाईचा पगार उपयोगी पडला नसता. तीही घर म्हणूनच आली होती ना त्या घरामध्ये. तर ती म्हणाली सासूबाई ना किती मनाला लावून घेताय तुम्ही, या आपण दोघे जणी धापकन सोफ्यावर बसूया आणि सगळ्या सिरियल्स बघूया. शेवटी नात्याची वीड कशी जपायची हे प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जपायचं असत. तुम्हाला एक मी वेगळा किस्सा सांगणार आहे. आता आव्हान मालिकेमध्ये मी काम करत होते ज्याचा उल्लेख केला, ती मालिका करताना मी अवघी 12वी मध्ये होते. बरं 12वीचा निकाल लागला आणि परमेश्वराच्या कृपेनं मी बोर्डात 3री आले. बरं का? त्यामुळे माझ्या प्राचार्यांना आमच्या रूपारेल महाविद्यालयात सगळ्यांना मी तुम्हाला सांगते निम्मी अधिक मेरिट लिस्ट वृद्धी व्हायची. तर त्यामुळे म्हणजे असं विचारलं जायचं तुझा कितवा नंबर, अच्छा तू इतका अच्छा तू कितवी असं. तर माझ्या सरांना माझं कौतुक वाटायचं की या क्षेत्रात असून कारण मी नाटकात काम करायला लागले होते. मोरूच्या मावशीत काम करताना मी 10वी मध्ये होते. माझा निकाल ऐकला तेव्हा आमचा दीनानाथ मंगेशकर मध्ये प्रयोग चाललेला होता आणि प्रयोगाच्या दरम्यान आईचा फोन आला की पहिल्या 50 नंबर आलाय. तर मग कोणी कोणी माझ्यासाठी काय काय गिफ्ट आणून ठेवल्या होत्या नाटक संपेपर्यंत. तर विषय असा आहे की आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आला होता ज्याचं नाव होतं मंगेश तुकाराम म्हस्कर. हे नाव कुठेतरी कुणाच्या तरी स्मृतीपटावरती असेल कारण अत्यंत सर्वसाधारण वस्तीत राहणारा एका कामगाराचा मुलगा, पण तो सबंध बोर्डामध्ये 10वीमध्ये सर्वप्रथम आलेला होता. आता अशा मुलाचं वेगळं कौतुक होणारच ना. कुठलाही क्लास नाही, कुठलं उत्तम विद्यालय नाही किंवा असं वेगळं कोचिंग नाही आणि बोर्डात पहिला, इट इज रिअली जॉ ड्रॉपिंग. पण ही घटना घडली होती महाराष्ट्रामध्ये. आणि आव्हान मालिकेत काम करतानाचा एक किस्सा तुम्हाला सांगते. मग मंगेशची गोष्ट तुम्हाला सांगते सख्यांना. पहिल्यांदा हा चेहरा कुठेतरी पाहिला आहे. मग ही आव्हानमधली वीणा आणि मग ही निशिगंधा, ही ओळख लोकांच्या डोळ्यात शोधणं हा प्रवास फार सुखाचा होता. म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला सांगते की शुक्रवारीच गुंडाबळीवरची मालिका होती, जयवंत दळवींनी लिहिलेली मालिका, आत्माराम मेंढ्यांनी दिग्दर्शित केलेली मालिका. पण शुक्रवारी संध्याकाळी टीव्हीवरती आत्महत्या केली असली तरी शनिवारी सकाळी कॉलेजला जायलाच हवं होतं ना. त्यामुळे मी स्टेशनवरती उभी होते आणि मला पाहून एक छोटीशी मुलगी जी आईबरोबर शाळेत जात होती ती ढसढसा रडायला लागली आणि ती म्हणाली आपण आज या गाडीत नाही चढायचं, ते बघ निशिगंधाचं भूत तिकडे उभं आहे. मालिकांचा पगडा असतो ना मनांवर. तर मी एक कॅडबरी घेतली स्टेशनवरती विकत आणि म्हटलं बघ ही कॅडबरी खरी आहे ना, तसंच कॅडबरी देणारा माझा हात खरा आहे, मी खरी आहे. तर आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी कॉलेज मॅगझिनसाठी मंगेशची मुलाखत मला घ्यायला सांगितली होती. आता जरा माझा सुजलेला आत्मविश्वास होता, नवीन नवीन ऑटोग्राफ द्यायला लागले होते मी, होतो ना थोडा इगो हाय होतो. तर मी असं मंगेशला ना मैत्रिणी करवी चिठ्ठी पाठवली. बरं का, मंगेश मला तुझी मुलाखत घ्यायची आहे, मुलाखत दे, आणि खालती स्वाक्षर. त्या मंगेशनी माझ्या चेहऱ्यावर साधी सुधी पोळी नाही सख्यांनो, अख्खी पुरण पोळी लाटली. बरं का, माझ्या चिठ्ठीची दखलच घेतली नाही त्याने. आणि मग मी गुपचूप मैत्रिणींना न दिसू देता त्याच्या वर्गाबाहेर थांबले. मला चुकवून तो पळाला. बॉईज कॅन्टीन बाहेर थांबले तो पळाला. लायब्ररी बाहेर थांबले तो निसटला. मग मी वॉचमन काकांना सांगून ठेवलं होतं की मंगेश निघताना मला सांगायचं बरं का, मला त्याला पकडायचं आहे. त्यांनी मला इशारा केला मंगेश कॉलेजमधून बाहेर पडताना. मी त्याचं पकड धरलं आणि त्याला म्हटलं काय रे इतका कसला भाव खातोयस, नसेल कॉलेज मॅगझिनला मुलाखत द्यायची तर तसं सांग ना, बोर्डात जो मुलगा दुसरा आलाय त्याची मुलाखत मी पहिल्यांदा घेईन. सगळा सुजलेला आत्मविश्वास बरं का. पण सख्यांत जेव्हा तो बोलला तेव्हा माझा हा सुजलेला आत्मविश्वास माझ्या बुटात गळून पडला
आणि तिथे रेंगाळायला लागला इतका तो नम्र होता. तो म्हणाला नाही निशिगंधा, आता सगळ्या त्यावेळेला इतकी प्रसार माध्यम नव्हती हो, म्हणजे दूरदर्शन होत आणि प्रेस मीडिया होता. म्हटलं सगळ्यांना मुलाखती दिल्यास मग कॉलेज मॅगझिनलाच मुलाखत देताना एवढे आड्यावेडे का घेतोस? तर म्हणाला नाही काय आहे, या वर्षी माध्यम माझी मुलाखत घेत आहे, पुढच्या वर्षी दुसऱ्याची घेतील. म्हटलं साहजिकच आहे, काला आहे तस्मय ना महान. तो म्हणाला तेच तर आहे ना, पण कॉलेज मॅगझिन प्रत्येक हुशार विद्यार्थ्याच्या घरी जपलं जात की कसा अभ्यास केला ते बघा. तर अशा वेळेला माझी नाही तर जिच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो त्या माझ्या आईची मुलाखत घेतली जावी असं मला वाटत होत, म्हणून मी तुमच्यापासून पळत होतो. म्हटलं अरे मग पळायचं काय त्याच्यात? तो म्हणाला नाही मलाही मित्रांनी सांगितलं होतं की सरांनी तुम्हाला मुलाखत घ्यायला सांगितली आहे. म्हणाला माझी आई खूप साधी आहे. आता बघा सख्यांनो, त्यांनी आपल्या आईला अडाणी म्हणून तिची अवहेलना केली नाही. म्हणाला माझ्या आईला अक्षर ओळख नाही. तुम्ही एखादा प्रश्न विचारलात आणि माझी आई जर उत्तर देऊ शकली नाही तर मला लाज वाटली असती म्हणून मी तुमच्यापासून पळत होतो. म्हटलं त्यात पळायचं काय? मी तुझ्या आईची मुलाखत घेईन. म्हणून सगळ्यांनो मी त्याच्या घरी गेले. तुम्हाला सांगते 10x12 छोट्याशा खोलीमध्ये त्यांचा संसार होता. त्यात कोपऱ्यात देव्हारा होता, एक मोठा पलंग होता आणि दोन पावलं चाललं स्वयंपाकघर आणि मग म्हणजे छोटस झून आणि घर संपलं. त्यात मंगेशला 4 भावंड होती आणि म्हणजे माझ्या चेहऱ्याचं खरंच भोंगाच्या पिठाचं थालीपीठ झालं. मी आव असून म्हंटल की काकू मंगेशने अभ्यास केला कसा? काकू इतक्या साध्या होत्या, साध्या पातळ नेसल्या होत्या, मला पाहिल्यावरती डोक्यावर पदर घ्यायला विसरल्या नाही. मी 17-18 वर्षाची होते. म्हटलं काकू मंगेशने कसा अभ्यास केला? त्यांनी असं दूर बोट दाखवलं, ते म्हणाले समोर विठोबाचं देऊळ दिसतंय ना, त्या देवळात बसून माझ्या लेकरांनी अभ्यास केला. पुजाऱ्यांचे देव झोपले की माझा मंगेश जागायचा, रात्रीचा दिवस करून त्यांनी अभ्यास केला आणि हे यश मिळवलं. मला खूप कौतुक वाटलं. कुठेतरी माझ्या घरी माहेरी माझं मन उडालं. माझी स्वतःची स्वतंत्र मोठी अभ्यासिका, मी अभ्यास करावा म्हणून ज्यूसचा ग्लास माझ्या स्टडी टेबलवर ठेवलेला, माझी एक अभ्यासिका त्यांच्या अख्ख्या घरापेक्षा मोठी होती हो. आणि मला कंपनी द्यायला ताई आई आजी आजोबा पाठीवरनं हात फिरवत की फिजिक्स चांगलं कर, गणित गणित मात्र चांगलं झालं पाहिजे. आणि इथे मंगेश होता, त्याने देवळात बसून अभ्यास केला होता. मी निघाले आणि त्या अक्षर ओळख नसलेल्या पण आयुष्याच्या विद्यापीठामध्ये शिकलेल्या बाईंनी मला विचारलं असं कागद? आम्ही गावाकडे राहणाऱ्या बायका आमच्या कपाळावर ठसठशीत बंदार उपाया इतकं कुंकू असतं आणि तुम्ही शहराकडे राहणाऱ्या बायका मुली तुमच्या कपाळावर टिकली असते किंवा नसतेही असं का? मी माझं कपाळ चाचपून पाहिलं तर खरंच माझ्या कपाळावर तेव्हा टिकली नव्हती. मी अगदी उत्स्फूर्तपणे कुठल्याही 17-18 वर्षाच्या मुलीला सुचेल ते उत्तर दिलं. म्हटलं काकू हा फॅशनचा भाग आहे, तुम्हाला नाही कळणार. त्या म्हणाल्या नाही तसं नाहीये, तुला नाही कळलेलं अजून. म्हटलं सांगा ना. त्या म्हणाल्या काय आहे, आम्ही गावाकडे राहणाऱ्या बायका डोंगराच्या विशाल काय भुवयांवर वरती भला मोठा सूर्योदय बघतो, त्याचं लाल केशरी तेज आम्ही आमच्या मनामनामध्ये साठवतो म्हणून मनाचा तितकाच मोठेपणा आमच्याकडे असतो म्हणून आमच्या कपाळावर ठसठशीत बंदार उपाय इतकं कुंकू असत. आणि तुम्ही म्हणाल्या शहराकडे राहणाऱ्या बायका मुली एक तुकडा धरतीचा आणि एक तुकडा आभाळाचा आपापल्या गॅलरीतनं बघता, बिल्डिंगांमधनं तर तुम्ही राहता, डायनाच्या डब्यात तर तुम्ही तुळस लावता म्हणून तेवढ्याच टिचकीवर मनाचा मोठेपणा तुमच्याकडे असतो म्हणून तुमच्या कपाळावर टिकली असते किंवा नसते ह्या शब्दांचा खेळ वाटेल कदाचित, पण या विचारांची गहनता कळायला मनाचा जितका साधेपणा असतो, लॉजिकमध्ये आपल्याला शिकवलं जातं व्हॉट इज अ डिडक्टिव्ह प्रिमाइस, वेन द प्रिमाइसिस इन्क्लूड द कन्क्लुजन इट इज अ डिडक्टिव्ह प्रिमाइस. स्त्रीकडनं हीच अपेक्षा केली जाते की संसाराचा प्रत्येक प्रश्न शुड बी अ डिडक्टिव्ह प्रिमाइस, तिला सगळंच सुटलं पाहिजे. तिच्या स्त्रीत्वामध्ये
या सगळ्या उत्तरांची उकल असलीच पाहिजे. दे शुड बी इन्क्लुडेड. ती आई झाली, ती म्हणजे बायको आहे, ती सून आहे, ती बहिणी आहे, ती मामी आहे, तिला सगळं जमलं पाहिजे. आणि हे जमवण्यासाठी म्हणजे त्याच्या तुटपुंज्या पगारामध्ये मग मुलांच्या सहली, त्यांची शिक्षण, धंदेचं बाळंतपण, सासू सासऱ्यांचं आजारपण करायला तिला कुठली MBA ची डिग्री घ्यावी लागत नाही. ती आपसूक ते सगळं जमवत असते. त्यामुळे एक कविता आहे बरं का, जी मी तुमच्याशी शेअर करते. त्याचं सुख तिचं सुख तिच्या ओंजळीनं झेललं. त्याचं सुख तिचं सुख तिच्या ओंजळीनं झेललं. त्याचं स्वप्न तिचं स्वप्न तिच्या पापडीनं पेललं. आभाळ एवढं मन तिचं धर तिचा तन मंत्र. नावापुढे नाव त्याचं स्वतंत्र अस्तित्व फक्त नाम मात्र. ऊन सावली संसाराची तिच्या पदरावर जाळीदार होते. ऊन सावली संसाराची तिच्या पदरावर जाळीदार होते. यश अपयश जीवलगाचे तिच्या डोळ्यात पाणीदार होते. आई लेख सून सखी ध्येय फक्त कर्तव्य पूर्ती. संस्कार वेदीवरची ती म्हणजे त्यागमूर्ती. तरीही सख्यांनो आजची स्त्री असली जरी गर्ती, मी मानते तिला सशक्त स्त्री करती. अशा स्त्रीत्वाला, अशा स्वत्वाला, अशा प्रभुत्वाला, अशा पूर्णत्वाला आणि अशा मातृत्वाला माझा मानाचा उजरा आहे. माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. ही माझ्याच बरोबर कॉलेजमध्ये होती. पण असं टिपिकल ना की फार सुंदर मार्क पडले, इंजिनियर झाली आणि एक चांगला जोडीदार मिळाला, त्यामुळे सरिताचं लग्न सागरशी झालं. दोघं इंजिनियर्स, पुण्याला छानसा टुमदार बंगला, एक मुलगा मुलगी आणि काय पाहिजे, चौकोनी कुटुंब, उत्तम, सगळंच उत्तम, नियती नियोजित असावं तसं. या सुखी कुटुंबामध्ये सरिताचं समर्पण किती आहे हे फक्त तिचं तिलाच ठाऊक होतं. सागरची करिअर आणि बिझनेस उत्तम चाललेला होता आणि बायोलॉजिकली आईची गरज मुलांना असते, त्यामुळे ड्रायव्हर सीटमध्ये तो होता आणि शेजारच्या पिलियन सीटवरती सरिता होती. पण कुठेतरी या सक्षम स्त्रीत्वामध्ये एक पोकळी निर्माण होते ना, त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेली ती होती, पण तरी सुद्धा आज तो करता होता आणि ती करती होती. अशा वेळी तिने काय करावं, तिने आपला CV नेटवरती फ्लोट केला होता आणि एका ऑस्ट्रेलियन कंपनीने तिला गले लठ्ठ पॅकेजची एक नोकरी देऊ केली होती. आता तिच्या पोटामध्ये भीतीचा मोठा गोळा एवढ्यासाठी होता, कारण घेणार कशी ती ऑस्ट्रेलियाची नोकरी. ज्या मुलांना आणि नवऱ्याला सोडून सरिता 7 दिवस माहेरी मुंबईला राहिली नव्हती, ती 3 वर्ष ऑस्ट्रेलियाला कशी राहणार होती. मग अशा वेळेला तिने काय करावं, सागर झोपला आणि घोराल लागला की ती मला फोन करायची. निशू सांग ग मी काय करू, अशा अशा कंपनीकडनं ना मला फार सुंदर पॅकेज मिळतंय, न भूतो न भविष्य ती अशी नोकरी आहे, पुन्हा मला इतके पैसे कमावण्याची संधी मिळणार नाही. आणि तिचा फोन ना नेहमी असा 1 वाजता 1:30 वाजता असा खणखणायचा. मी 4-5 वेळेला पाहिलं आणि म्हटलं हा प्रश्न काही असा सुटणार नाहीये, तिच्या स्त्रीत्वालाच हात घातला पाहिजे. माझी दुसरी डॉक्टर आहे विमेन एम्पॉवरमेंट मध्ये बरं का सख्यांना, त्यामुळे अनेक क्वेश्चनेअर्स नोट केल्यावरती हा कॉन्फिडन्स आला. तर तिला मी म्हटलं की अरे हे किती चूक आहे म्हटलं, जो तुझ्या आयुष्याचा जोडीदार आहे, जो तुझ्या श्वासाच्या अंतरावरती आहे, त्याची झोपमोड होऊ नये म्हणून तो झोपल्यावरती तुम्हाला का विचारतेस. हिंमत असेल तर सागरला विचार ना. तिने फोन आदळला बरं का. पुढचे 15-17 दिवस तिचा फोनच आला नाही आणि मी सॉलिड घाबरले होते. असा 17-18 व्या दिवशी पहाटेच्या पहिल्या प्रहरी म्हणजे 3:30 वाजता वगैरे फोन खणखणला आणि मी असा भीतभीत उचलला. मला खात्री होती सरिता असणार आणि मी तिला म्हटलं सरिता प्लीज सागरला फोन दे आणि त्याला सांग की तू फक्त माझा माउथपीस होतीस, तू काही बोलली नाहीयेस, तुझ्या मुखात मी बोलत होते कारण मला भीती वाटत होती डिव्होर्स पर्यंत प्रकरण गेलं असेल, कारण ती पावसासारखी रडत होती हो. मी म्हटलं सरिता सागरला फोन दे. त्याच्यावरती म्हणाली सगळं तूच बोलणार आहेस का, मला बोलू देणार नाहीयेस का. म्हटलं मग सांग ना. आणि सरिता म्हणाली सागर
हो म्हणाला. म्हटलं काय? ती म्हणाली हो. सागर फार सहज हो म्हणाला. मला इतक्या सहज तो म्हणाला अगं इतके दिवस का बोलली नाहीस, इतकी वर्ष माझ्या आयुष्याला दिलीस, इतकी गोड मुलं दिलीस मला, तोंडातन ब्र सुद्धा न उच्चारता समर्पण भावनेनी माझा संसार सांभाळलास, माझी गृहलक्ष्मी झालीस, इतकी वर्ष दिलेल्या माझ्या सहचारिणीला आयुष्याची इन मी 3 वर्ष मी नाही देऊ शकत, चल दिली आपण सगळेजण ऑस्ट्रेलियाला जाऊया, तू बाहेर जाऊन कमवून ये, मी गृहविष्णू होऊन आपली मुलं सांभाळी, त्यांना सुद्धा गृहबल होऊ दे. पण मला सांगा सख्या तो, अशा किती सरितांच्या नशिबात असे सागर येतो विशाल मनाचे? नाही, ज्या कुदुकुदू आणि गुलुगुलु हसतायत त्या सगळ्या माझ्याशी सहमत असतील की एकदा का तो लाल कुंकवाचा टिळा मस्तकीच्या ललाटीच्या रेषांवरती लावला की कुठला स्पीड ब्रेकर येतोय त्यांचं त्यांना माहिती असत. पण तरी सुद्धा सुखाची जी व्याख्या आहे ना, ती कुठल्याही डिक्शनरी मध्ये कोणी सांगू शकणार नाही. हा ज्याचा त्याचा आणि जिचा तिचा प्रश्न आहे की जिनं तिनं स्वतःसाठी हे सुख शोधायचं असत. एक बायकाच्या हुशारीचा किस्सा तुम्हाला सांगते आणि माझ्याकडे अजून थोडासा वेळ आहे. माईक चढतो बरं का मला सख्यांना? तर गमतीचा किस्सा असा आहे की बायकांना कमी लेखण्यात काही अर्थ नाही. हल्ली स्त्रीत्व आणि प्रभुत्व याच्यातलं समीकरण इतकं सतेज आहे, मग ती गावाकडची असो किंवा शहराकडची असो, एकदा का ती स्वतःला सापडली मग तिला कुठलंही क्षितिज थिट नसत. त्यामुळे जेव्हा आपण पटकन म्हणतो ना स्त्रीचा शत्रू पुरुष आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. स्त्रीची शत्रू ही ती स्वतः आहे, मग तिच्या परिघात येणाऱ्या स्त्रिया असतील आणि मग असलाच तर पुरुष असेल. त्यामुळे आधी तिने स्वतःला ओळखणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी स्पर्धेचं स्वरूप हे अंतर्मुख करणं गरजेचं आहे. स्पर्धेचं स्वरूप हे कधी बहिर्मुख नसावं, स्पर्धा कधी आजूबाजूच्यांची नसावी. तिची मुलगी उत्तम गाते म्हणून माझ्या मुलीने गायलं पाहिजे, तिचा मुलगा उत्तम कमावतो म्हणून माझ्या मुलाने कमावलं पाहिजे, अजिबात नाही. स्पर्धेचं स्वरूप नेहमी स्वतःशी असावं. माझ्यात जे चांगलं आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि माझ्यात जे गुण आहे त्याची वजाबाकी न करता तो सुधारायचा प्रयत्न केला तर यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करता येतं. एकदा गणपती पुळ्याला चित्रीकरणाला चालले होते बरं का सख्यांनो, आणि मला माझा विषय माझी ती लेक मला समोर दिसली बरं का. घडलं असं की आमची गाडी नेमकी बंद पडली घाटामध्ये आणि गाडी बंद पडल्यावरती आमचे ड्रायव्हर काका बाबांच्या डिसिप्लिन्ड तालमीत तयार झालेले आर्मीमन बाबा आमचे, मी बोललेच तुम्हाला, तर त्यामुळे त्यांनी काय करावं ते म्हणाले आता हा 93-94 काय, त्यावेळेला काही इतके मोबाईल आलेले नव्हते, आलेच नव्हते म्हणजे इनफॅक्ट, ते म्हणाले काय वाटेल ते झालं तरी चालेल पण कुठल्याही आगंतुक गाडीला हात दाखवणार नाही, एसटीत प्रवास करायचा. आणि मी ड्रायव्हर काकांना म्हटलं नवीन नवीन नटी झालेली, म्हटलं हे काय शोभतं का तुम्हाला, नटी एसटीतनं उतरली तर कसं दिसेल, लोक काय म्हणतील, कोण येईल माझा ऑटोग्राफ घ्यायला मी एसटीतनं उतरले तर. ते म्हणाले नथिंग डुईंग, चालणारच नाही, साहेबांना तोंड दाखवायचंय असं म्हणत गाडी मी सोडणार नाही आणि दुसऱ्या गाडीत तुम्हाला बसवणार नाही ताई. त्यामुळे मला एका भरगच्च भरलेल्या एसटीत त्यांनी ढकललेलं होतं. आता कलाकार असण्याचा फायदा असा होतो की ज्या एसटीत पाय ठेवायला जागा नव्हती त्या एसटीत सख्यांनो मला एक अख्खा 3-सीटर बसायला मिळालं बरं का. मी बसले आणि मी लोकांना म्हंटल तुम्ही बसा ना, की लोक प्रेमाने म्हणायचे नाही रे तुम्ही बसा ना आम्ही बघतोय ना, म्हटलं सामान तरी ठेवा की म्हणायचं नाही रे तुम्ही बसा ना आम्ही बघतोय ना. मग तिसऱ्यांदा मी पण काही मुद्दाम कुठलाही म्हणजे मोठेपणा छोटेपणा बेरीज वजाबाकी न करता मी शांतपणे बसले होते. आता माझ्या समोरच्या 3-सीटरवरती माझा विषय होता, त्या पातकट रंगाचं पातळ नेसलेल्या डोक्यावरनं पदर घेतलेल्या हातात कापडी पिशवी घेतलेल्या संध्याकाळच्या वेळेला म्हणजे नक्कीच कामावरनं परत जात असणार अशा बाई बसलेल्या होत्या मध्यम वयी.
आणि भरगच्चं भरलं एसटी खात्यातलं कुणी असलं तर मनावर घेऊ नये बरं का. आपल्या भरगच्चं भरलेल्या एसटीचं भारतीय समीकरण काय असतं की समजा जर त्या 3 सीटर वरती 3.5 हाफ सीट बसली नाही तर त्या एसटीला निघूसच वाटत नाही ना. तसंच त्यांच्याही 3 सीटरचं होतं. आता बस सुरू झाली आणि त्या बाईंच्या शेजारी झोपलेल्या माणसाची झोप खरी का खोटी आहे त्याचं त्याला ठरवलं. बस कुठल्याही दिशेने वळून कुठल्याही चाकाखाली खड्डा येऊन त्या झोपलेल्या इसमाची मान बाईंच्या खांद्यावरच वाकायची. दोनदा झालं, तीनदा झालं. मला एकदा वाटलं की मध्येच आपण जरा पडावं आणि सांगावं. नंतर त्यांनी सांगायचं हाच माझा नातलग आहे म्हटल्यावर मी काय करायचं ना, मी गप्प राहिले. कारण बायका हुशार असतात. समोरच्यानी स्पर्शाची भाषा बोलण्याआधी कुणाची नजर किती निसरडी आहे हे त्या बरोबर ओळखतात. आता बाईंनी काय करावं. 5-6 वेळेला झाल्यावरती बाईंनी हातातली कापडी पिशवी गार 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 फिरवली आणि टाळकन त्याच्या डोक्यावर मोठा आवाज झाला बरं का. त्याच्यावर मी आदमास बांधला की आतमध्ये रिकामा पितळी डबा असणार. तो माणूस असा खडबडून जागा झाला. नंतर मला खात्री आहे शेजारी बाई बघून पुढली 8 वर्ष तरी त्याला एसटीत झोप आली नसेल. आता बाईंनी तोंडाचा पट्टा सोडला होता बरं का. बाई म्हणाल्या अरे कळत नाही का रे तुला, बशीत कसं कपावानी बसावं, कपाचा तोल जातो का बशीत. म्हटलं बाई तुम्ही खूप छान बोलता. आता बाईंनी तोंडाचा पट्टा सोडलाच होता. बाई म्हणाल्या मग तुम्ही बोलत असाल ते लिहून दिलेले डायलॉग माझे मी बोलते म्हणे. म्हटलं हो तेच म्हणते तुम्ही खूप छान बोलता. त्याच्यावर म्हणाल्या 4 मुली आहेत मला, त्या 2 त्यांच्या मुली होत्या आणि 2 त्यांच्या सुना होत्या. त्या सुनांनाही त्या मुली म्हणत होत्या. इथे त्यांनी मला जिंकलेलं होतं. म्हणाल्या 4 मुली आहेत मला पण काय हिंमत कोणाची कोणी बोट उगवेल म्हणे. स्वतःच कमावतात आणि खातात म्हणून त्यांच्या मताला किंमत आहे. म्हटलं वा छानच बाई भेटल्या होत्या मला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती अशी, फक्त स्वानुभवात भेटलेल्या लेखी सुना नाही तर ज्यांनी इतिहास घडवला अशा 2 लेखी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या महाराष्ट्राच्या लेखी आहेत. एक म्हणजे आपल्या माई आंबेडकर. बाबासाहेबांची एक कविता त्याच्या आधी तुम्हाला सांगते हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे खरंच ही त्यांची कविता आहे. त्या कवितेसारखं ते जगले सुद्धा आहेत. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव. मीच इथे ओसाडी वरती नांगर धरुनी दुबळ्या हाती, कणकण ही जागवली माती. म्हणजे खऱ्या अर्थाने दूर दाट निबिडात म्हणजे भिन्न छिन्न अंधारात त्या माणसानी खरंच नवा डाव मांडला. त्यांची कविता आहे, मी भारतीय आहे माझ सार्थ गर्व आहे, माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे. काळीच आई माझी मजला अतीव प्यारी, तिज शान रक्षण्याला मम जीव हा करारी. हाती घेऊन हात अवघे धरू सुपंथ, पाहुनी उज्ज्वल स्वप्न करूया भविष्यास श्रीमंत. पण मंडळी अशा भविष्यास श्रीमंत करणाऱ्या माणसाच्या माई म्हणजे सहचारिणी ही मात्र सावलीसारखी पाठीशी होती ना. आणि त्या सावलीला प्रकाश तसा कमीच मिळाला, त्यामुळे त्या खूप आजारी आजारी असायच्या. आणि काय झालं, आता स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि बाबासाहेबांच्या म्हणजे बंगल्याच्या समोर, टुमदार बंगल्यासमोर आता गाडी उभी राहिली होती. आणि इतका प्रचंड विश्वास होता माईंचा बाबासाहेबांवरती. पण ती कृश झालेली स्त्री, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं आणि बाबासाहेबांनी ड्रायव्हरला सांगितलं ना चला गाडी काढा. आता तुम्हाला माहिती आहे दादरच्या भागातून KEM हॉस्पिटलपर्यंत जायला जेमतेम 10 मिनिटं गाडीने लागतात, तर त्यांच्या बंगल्यापासून KEM हॉस्पिटलपर्यंत जायचं होतं. पोचमध्ये गाडी येऊन उभी राहिली. आता पहिल्यांदा माई त्या गाडीत बसणार होत्या. माईंबरोबर एक दाईमा असायच्या बरं का. माई बाबासाहेबांना देवा म्हणायच्या, देव मानायच्या बाबासाहेबांना. त्यांच्याशी बोलायच्या नाही लोकांसमोर, देवाला काय पाहिजे वगैरे असं म्हणायच्या बरं का. आणि माईंना बाबासाहेबांशी बोलायचं असेल
त्या दाईमांच्या कानामध्ये पुटपुटायच्या लोकांसमोर आणि दाईमा भोंग्यासारखं बोलून आता माईंना गाडीपर्यंत आणलं आणि बाबासाहेब म्हणाले हा चला बसा लवकर बसा डॉक्टर वाट बघताय. माई गाडीपाशी आल्या आणि थांबल्या आणि माईंच्या कानात काहीतरी माई दाईमांच्या कानात काहीतरी पुटपुटल्या आणि म्हणाल्या दाईमा भोंग्यासारखं म्हणाल्या माई म्हणत्या ह्या गाडीत बसणार नाही. बाबासाहेब म्हणाले का बरं गाडीत नाही बसणार अहो डॉक्टर तिथे वाट बघतोय. भोंग्यासारखं परत दाईमा म्हणाल्या माई म्हणत्यात ह्या गाडीत बसणार नाही. बाबासाहेब चिडून म्हणाले का नाही बसणार गाडीमध्ये म्हणजे माझ्या सौभाग्यवती आहात म्हणून डॉक्टर दोन पेशंट थांबवेल पण तिसरा पेशंट त्यांनी थांबवलेला आम्हाला चालणार नाही कसा बघू मुकाट्याने गाडीमध्ये. माई परत दाईमांच्या कानात काहीतरी कुटकुटल्या आणि दाईमा म्हणाल्या माई म्हणत्यात माझ्या देवाची गाडी आहे देवाच्या गाडीला म्या पाय लावणार नाही. किती गोळ्या बाबा. बाबासाहेब म्हणाले टांगा ना टांग्यात बसूया जाऊया. तो त्यांच्या आयुष्यातला एकत्र शेवटचा प्रवास होता. कितीतरी बायका अशा असतात की म्हणजे जेव्हा एखादा ऋषी तपश्चर्येला बसतो तेव्हा त्याची तपश्चर्या सबंध जगाला दिसते पण ज्या हातांनी ती तपश्चर्येची जागा सारवली आहे ते हात मात्र अबोल मुके अनुल्लेखित असेच राहतात. पण खरं तर ती तपश्चर्या तितकीच त्या तपस्विनीची असते. त्यामुळे आपल्या सहचाराला ही सवय लावणं फारच गरजेचं आहे. लाईक यू इवन आय एक्झिस्ट जसा तू तशी मी म्हणजे ह्याच्यामध्ये अहंकार नाही पण ह्याच्यामध्ये जोडीदाराची भावना आहे. म्हणतात ना बैलगाडीचं चाक एक चाक त्याचं आणि एक चाक तिचं पण कित्येक वेळेला त्याच्या चाकाखालून काय गेलंय तिच्या चाकाला कळतच नाही कारण बैलगाडी खूप अंतर असतं ना. पण आता गावखेड्याकडे बैलगाडी मागे पडली आणि घरोघरी दिमाखात सायकल उभी राहिली त्यातही गंमत अशी की पुढचं चाक तो आणि मागचं चाक ती का विचारा कारण चेन काय ती मागच्याच चाकाला असते स्टँड काय तो मागच्याच चाकाला असतो कुलूप किल्ली काय ती मागच्याच चाकाला असते ओझ्याची सीट काय ती मागच्याच चाकाच्या डोक्यावर असते पुढच्या चाकाच्या डोक्यावर हँडल असते. पण पुढच्या चाकाला तुम्ही चेन लावा कुलूप किल्ली लावा काय वाटतील ते लावा हो सायकल तोल सावरत नाही ना. तोल सावरायला ते अमोघ शक्ती असलेलं मागचं चाक लागतंच. त्यामुळे तिने स्वतःला कमी तर कधीच लेखू नये आणि मला खात्री आहे इथे बसलेली प्रत्येक स्त्री स्वतःला सापडलेली आणि उमललेली आहे म्हणून तर स्वतःसाठी हा वेळ राखून आणि ठेवून घरचं सगळं सांभाळून इथे बसल्या तुमच्यासाठी जोरदार काय आहे ताई. आणि हे खरंच तुमचं यश आहे आणि तुमच्या सगळ्या जणींचं यश आहे. मी खरंच म्हणते की आज तुमच्यासाठी इतक्या सगळ्या जणी इतक्या स्वतःचा वेळ देऊन आल्या आहेत. एक संस्कृतमध्ये श्लोक येणं काही हा तुमच्यासाठी मी इथे उद्धृत करते. अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती. एखादी गोष्ट पूर्णत्वायला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. तुमच्या यशाला असाच काळही अडवू शकणार नाही. ही जी कन्या मी तुम्हाला सांगणार आहे या सुकन्याचं कौतुक केल्यानंतर ती आहे मनकर्णिका तांबे. म्हणजे कोण सांगा बघू झाशीची राणी. ही खर तर महाराष्ट्र कन्या मनकर्णिका तांबे. ज्या वेळेला ती झाशीची राणी झाली राणी लक्ष्मीबाई झाली पण तुम्हाला माहिती आहे त्या जबाबदारीचं ओझ काय होतं कुठल्या परिस्थितीमध्ये मनकर्णिका लक्ष्मीबाई झाली होती. त्यावेळेला राणी लक्ष्मीबाईला सगळे प्रजाजन माय बाप राणी सरकार म्हणायचे माय बाप राणी सरकार म्हणायचे. ती आईही होती ती बापही होती माय बाप होती. राणीच्या एका मनात आलं की माय बाप म्हणतात एकदा राज्यात जाऊन बघितलं पाहिजे लोकांची मागणी आणि मिळकत याच्यात फार तफावत तर नाही आहे ना. म्हणून राणीने वेषांतर केलं मूठभर आपले सैनिक त्यातले काही तिचे वर्गमित्र होते लहानपणचे बालमित्र होते त्यांना बरोबर घेतलं आणि निघाली राज्यात रपेटीला वेषांतर करून. राज्यात फिरून आल्यावरती राणीला बरं वाटत होतं की लोकांची तिच्याकडनं जी अपेक्षा होती त्याला ती पुरेशी उतरत होती. एक मोकळं माळरान आलं आणि माळरानावरती आल्यावरती राणी म्हणाली
हा मोकळा श्वास आता मनाच्या कुपीत साठवायचा आहे आम्हाला, कारण शेवटी देवाज्ञा झाल्यावरती आमच्या सोबत कुठली धन दौलत येणार नाही, आली तरी आत्म्याची शांती आमच्या सोबत येईल। त्यामुळे सगळेजण निशब्द आपापल्या घोड्यांवरती बसलेले होते। राणी तो मोकळा श्वास साठवत होती आणि कुठून कुणास ठाऊ त्या मोकळ्या माळ रानावरती एक दगड राणीच्या दिशेने आला। तिच्या कपाळावरती फेटा होता, पण तो शिरपेच असताना सुद्धा तो दगड इतक्या वेगात मारला गेलेला होता की रक्ताचा एक ओघळ आला, राणीचा तोल गेला आणि ती घोड्यावरनं पडली। दोन सैनिक तिच्या आजूबाजूला थांबले, बाकीचे सैरावैरा पळाले बघायला की या मोकळ्या माळरानावरती राणीला दगड मारला कुणी, मुळात ओळखलं कुणी की वेषांतर केलेली ही मायबाप राणी सरकारे म्हणून। अल्पावधी मध्ये सख्यांनो एक 45-50 वर्षाच्या बाईला कैद करून आणलं होतं। ती सुकलेल्या पानासारखी कापत होती आणि पावसासारखी रडत होती आणि तिने राणीच्या पायावर लोळण घेतली आणि ती म्हणाली, मायबाप राणी सरकार, नाही हो तुम्हाला दगड मारला, तुम्हाला काय होऊन दगड मारू, म्हणाली माझा नवरा तर तुमच्या सैन्यात लढता लढता त्याला वीर मरण आलंय, तुम्हाला नाही हो दगड मारला। शेजारी जो बालमित्र होता तो म्हणाला, 4-5 सापकाचे फटके तरी हाणाच, राणीला दगड मारते म्हणजे काय। राणीने त्याच्याकडे वळून पाहिलं, नुसतंच वळून पाहिलं, मग त्या माऊलीकडे पाहिलं आणि म्हणाली, मग माऊली दगड तर आम्हाला लागला, दगड काय म्हणून मारला। तर तिने आपलं बोट थरथरत उंचावलं आणि दूरवर दाखवलं, ती म्हणाली, तिकडं असं टेकाडासारखं होतं, ती म्हणाली तिकडे जी आंब्याची झाड आहेत ना त्या झाडाला दगड मारत होते। 4 दिवस माझी लेकरं उपाशी आहे, त्यांच्या कोरड्या उपाशी नजरा बघवत नाही, झाडावर चढण्याची ताकद नाही म्हणून दगड मारला होता, 4-5 आंबे पडले असते तर पदरात साठवले असते, कदाचित माझ्या भावनेचा वेग हा त्या दगडाचा आवेग बनला असेल आणि लागला हो तुम्हाला। आणि माफीची याचना करत होती शेजारचा बालमित्र म्हणाला, 2 सापकाचे फटके तरी हाणाच, राणीला दगड मारते म्हणजे काय। राणीने परत त्या आपल्या सैनिकाकडे पाहिलं, त्या माऊलीकडे पाहिलं, वेषांतर केलेल्या अंगरख्याच्या दोन्ही खिशांमध्ये हात घातले, 2 सुवर्ण मुद्रांच्या थैल्या काढल्या, त्या माऊलीच्या हातात दिल्या आणि म्हणाली, जा इथपासून जिथवर चालत जाशील तिथवरची जमीन तुझी, त्याच्यात आंब्याची झाडं लाव, म्हणजे माझ्या राज्यात मी असेपर्यंत तुझी मुलं कधी उपाशी झोपणार नाहीत। ती माऊली गेली आणि तो बालमित्र म्हणाला, हे काय राणी सरकार, निदम 1 चापकाचा फटका तरी हाणायचा, राणीनं दगड मारते म्हणजे काय, उद्या कोणी येईल अशी माफीची याचना करेल आणि तुम्ही सोडून द्याल, 1 फटका तरी मारायचा। त्याच्यावर राणीने जे उत्तर दिलं ना सख्यांनो, त्या आपल्या सगळ्यांसाठी फार संयुक्तिक आहे। राणी म्हणाली, अरे त्या नुसत्या उभ्या आंब्याच्या झाडाला दगड मारला तर ते झाड सुद्धा आंबे देत, मी तर अख्खी राणी आहे, मी नको का काही वेगळं द्यायला। तसंच सख्यांनो आपण सगळ्या जणी आपापल्या गुणांच्या राणी सरकार आहोत, गरज आहे ती नेमक्या गुणांना हेरून त्या गुणांचा गुणाकार करायची, कारण शेवटी कसं आहे हे आयुष्याचं दान परमेश्वराने एकदाच दिलंय। ही कणिका अशी आहे, जगताना माणसाने वर्षेच्या मयुरासारखं जगावं, संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं, भरभरून रडावं, खळखळून हसावं, उधान आलेल्या समिंदरासारखं व्हावं, म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही। त्यामुळे या पूर्णत्वाकडे जगण्याचा प्रवास असला पाहिजे। ताई तुमचे मनापासून आभार मानते की मला ही सुसंधी दिली, हा शब्द सेतू आपल्या सख्यांशी बांधण्याची, आणि मला अत्यंत शांतपणे आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं याबद्दल आपले आभार मानते। धन्यवाद, खूप छान मार्गदर्शन आपण केलं, आपल्या सर्वांना विनंती आपण आपल्या जागेवरच थांबायचं आहे, काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळणार आहे, आपल्याला विनंती आपण आपापल्या जागेवरच थांबायचंय। कुणाला काही प्रश्न विचारायचे? अच्छा, आपल्या व्याख्यात्या माननीय डॉक्टर निशिगंधाताई वाड यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी काही वेळ त्यांचा आपण राखून ठेवलाय,
काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आणि मग आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाऊ. धन्यवाद ताई. मी जिज्ञासा असा आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही एवढ्या दोन क्षेत्रामध्ये PhD मिळवलीत आणि आता तिसऱ्या ह्याच्यात तुम्ही PhD काम करतात. माझा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असं होतं की आता लग्न झालंय, मुलबाळ झाली आहे, संसार आहे, घर चांगलं आहे, नवरा कमवतो, आता कशाला शिकतेस? म्हणजे मलाही असं विचारलं जातं, आता कशाला शिकतेस? मग तुझ्या नवऱ्याला फक्त एवढंच सांग, आईने पाळण्यातच माझं नाव जिज्ञासा ठेवले. थँक्यू सो मच. पण प्रश्न नवरा नाही, समाज विचारतो. तर मी तुम्हाला विचारते की तुम्ही एवढं का शिकला, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळेल. ज्यांची ज्यांची शिक्षण काही XYZ कारणामुळे होऊ शकली नाही, तर आम्ही सगळेजण आता ते पूर्ण करू. तर प्रश्न, यू हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन जिज्ञासा. बट ट्रूली मला असं वाटतं की स्वतःला शोधण्याचा प्रवास कदाचित एका आयुष्यात कधीच संपत नाही. त्यामुळे जर तुमचा आत्मविश्वास तुमच्या श्वासा इतका सहज करू शकला तर मला वाटतं की आपल्या परिघात येणारा कोणी आपली अडचण होत नाही, तर तो मदतीचा हात असतो. जर कुणी आपला हात धरला असेल, म्हणजे अंधारातून वाट काढताना एक कणिका अशी आहे, बरं का, आय विल आन्सर युअर क्वेश्चन इन पोएट्री. वाळवंटात हरवली आहे तरी जगण्याची जिद्द आहे, वाळवंटात हरवली आहे तरी जगण्याची जिद्द आहे, कुठंच नसलं म्हणून काय झालं. सखी, तुझ्या आणि माझ्या डोळ्यात तर पाणी आहे. थँक्यू सो मच.